नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अठ्ठावीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी वैध उमेदवारांची यादी आज जाहीर केली जाणार आहे काल तीनशे बारा उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली दाखल हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली असून आज सकाळी अकरा वाजता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे जिल्ह्यात बुधवारी पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले मात्र आणि विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद कमी मिळाला जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत वर्गाच्या दोन हजार तीन शाळा असून त्यापैकी एक हजार सातशे एकोणसाठ शाळा सुरू झाल्या तीन लाख सात हजार सातशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी अठ्ठ्याऐंशी हजार चारशे छप्पन विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली राहुरी तालुक्यातील निवडणूक झालेल्या चौवेचाळीस आणि निवडणुका होणाऱ्या अडोतीस अशा ब्याऐंशी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण काल काढण्यात आले या आरक्षणात वांबोरे येथे अनुसूचित जाती जमाती पुरुष वर्गासाठी आरक्षण निघाले त्यामुळे वांबोरीत ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट सुभाष पाटील यांच्या गटाकडे सरपंच पदाच्या चाव्या गेल्या दहा वर्षानंतर सत्तांतर होऊनही बहुमत गाठलेल्या महाविकास आघाडीला ग्रामपंचायतीच्या सत्तेपासून पुन्हा दूर राहावे लागले उमरे धानोरे मल्हारवाडी येथे आरक्षण निघालेला एकही सदस्य नाही संगमनेर तालुक्यात एकशे त्रेचाळीस ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले तळेगाव दिघे रहीमपूर सुकेवाडी घारगाव निमगाव जाळी बोटा येथे ओबीसी महिला तर आश्वी बुद्रुक खुल्या गटासाठी खुर्द संगमनेर खुल्या महिला वर्गासाठी राखीव झाले आहे अकोले तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील शेहेचाळीस ग्रामपंचायत सरपंचपदासाठी सर आरक्षण काढण्यात आले अनुसूचित जातीसाठी चार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बारा अनुसूचित जमातीसाठी नऊ सरपंचपद राखीव सर झाले देवठाण रुंबोडी गनोरे नवलेवाडी लिंगदेव या गावांसह एकवीस गावांचे सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी निघाले आहे नेवासा तालुक्यातील भेंडा घोडेगाव शिंगणापूरसह तीस गावे महिला सर्वसाधारण गटासाठी तर नेवासा बुद्रुक नजीत चिंगचोली सोनई कुकाना आदी तीस गावे सर्वसाधारण गटासाठी निघाली पारनेर तालुक्यातही आरक्षणामुळे काही गावांमध्ये सत्तेत फेरबदल होणार आहे तालुक्यातील एकशे चौदा गावांच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत निघाली निघोज कर्जोले हरिया वासुंदे येथे सरपंचपद महिला खुल्या प्रवर्गासाठी तर राळेगन सिद्धी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार